राज्यातील महायुती सरकारने पहिल्यांदाच महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार केला आहे त्याचा फायदा हा जवळपास अडीच कोटी महिलांना झालाय राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कोट्यावधी महिलांना या योजनेतून मोठा लाभ झाला राज्य शासनाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे राज्यातील दोन कोटी वीस लाख बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झालेले आहेत महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार प्रथम या शासनाने केलेला असून त्याचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत असल्याने त्यांना एक प्रकारचा आनंद व समाधान मिळत आहे हा आनंद व समाधान टिकून राहण्यासाठी शासन ही योजना कोणत्याही अडचणींशिवाय पुढील पाच वर्ष चालू ठेवणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच दिली आहे राज्यात माझी लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय ठरली येत्या विधानसभेत या योजनेभोवती राजकारण फिरत आहे अकोल्यात लाडकी बहीण योजनेत चार ते साडेचार लाख महिलांना या योजनेतून फायदा झाला अकोला तालुक्यात सत्याहत्तर हजार अकोट येथे एकोणतीस हजार तेल्हारा व मूर्तिजापूर येथे प्रत्येकी पंधरा हजार बार्शी टाकळी पातूर येथे प्रत्येकी तेरा हजार महिलांनी तर बाळापूर येथे सतरा हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे या योजनेच्या यशामुळे महायुतीला काय फायदा होतो हे पाहण्यासारखे असेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्यातील कोट्यावधी आणि अकोल्यातील लाखो महिलांना या योजनेतून थेट फायदा झाला आहे